इंग्रजी विभागाच्या वादग्रस्त विभाग, वाद विभाग प्रमुख डॉक्टर गीता पाटील यांच्यावर विदेशी संशोधक विद्यार्थ्यास पीएचडीसाठी पैसे मागितल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्याची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टीचर असोसिएशन आणि विद्यार्थी संघटनेच्या वतीनं कुलगुरूंना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इंग्रजी वादग्रस्त विभाग प्रमुख गाईड डॉक्टर गीता पाटील यांच्या कामामुळे विद्यापीठाची जागतिक स्तरावर गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बदनामी होत आहे विदेशी संशोधक विद्यार्थ्यास पीएचडी साठी पैसे मागितल्याचे प्रकरण उघडकीस आले होते परंतु विद्यापीठ प्रशासन त्यांच्या राजकीय दबावापटी कोणतीही कारवाई करत नसल्याने आज डॉक्टर आंबेडकर टीचर्स असोसिएशन आणि विद्यार्थी संघटनेच्या वतीने कुलगुरूंना निवेदन देण्यात आले या निवेदनात गीता पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावेळी डॉक्टर शंकर आंभोरे नागराज गायकवाड डॉक्टर किशोर वाघ सचिन निकम कुणाल खरात लोकेश कांबळे गुणरत्न सोनवणे विजय वाहुळ यांची उपस्थिती होती गेल्या अनेक वर्षापासून गीता पाटील नामक इंग्रजी विभागाच्या प्राध्यापिका या विद्यापीठाची सातत्यानं या ठिकाणी देशभर बदनामी करत आहे दोन हजार सोळा सतरामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं एका विद्यार्थ्याला पैशाची मागणी करून जवळपास तीन लाखाची मागणी तुला मी गुलाबाचं पुष्प मागत नाही आहे तीन लाख रुपये मागत आहे अशा पद्धतीची मागणी करून संपूर्ण देशात या बाईच्या माध्यमातून या इंग्रजी डिपार्टमेंटची आणि पर्यायानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या या नावाची आणि या विद्यापीठाची बदनामी या ठिकाणी झालेली मागे मागासवर्गीय विद्यार्थ्यावर अन्याय करण्याचा प्रतापसुद्धा याच महिलेनं या ठिकाणी घडवून आणला होता तात्काळ या महिलेला बडतर्फ केल्याशिवाय या विद्यापीठाचं सामाजिक आणि मानसिक स्वास्थ्य योग्य राहणार नाही आणि म्हणून लवकरात लवकर यांच्यावर कारवाई व्हावी हीच डॉक्टर आंबेडकर टीचर्स असोसिएशन आणि सगळ्या आमच्या प्राध्यापक संघटना विद्यार्थी संघटनांची मागणी आहे